मन मंदिरा गजर भक्तीचा। आवडीची भक्ती जर तुम्हाला बघायची असेल तर चला गोकुळामध्ये त्या गवळणी आवडीने परमार्थ करतात, आवडीने भक्ती करतात, ज्याप्रमाणे माझ्या शबरी मातेची भक्ती होती। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुवीर तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, सात सात लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। अशी भक्ती असावी महाराज, अशी भक्ती असावी त्या गवळणी भक्ती करत आहेत। खरी भक्ती तुम्हाला बघायची गवळणीची। ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आल्याच्या नंतर जेव्हा रांगायला लागले महाराज, ऐकायलाही गोड वाटतं, रांगायला लागले, सगुण स्वरूप त्या देवाचं, सावळे हे रूप गोजिरे सगुण, त्या गवळणी एकमेकीला म्हणतात किती गोड स्वरूप आहे। आणि खऱ्या अर्थाने गोड स्वरूप भगवंताचं स्वरूप, गोड परमार्थ कुणाला लागतो, परमार्थ गोड कुणाला लागतो, जशी भक्ती चांगली आहे त्यांना गोड लागतो, बाकीच्यांना परमार्थ कडू लागतो। आणि त्या गवळणी त्या गोड स्वरूपाचं त्या भगवंताचं वर्णन करतात की हे बघ ना, बघ ना हा कुणाचं बाळ आहे, हे बाळ कोणाचं, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत, हसत खेळत बोबाडे बोलत, हसत खेळत बोबाडे बोलत, त्या गवळणीची भक्ती, त्या गवळणीची भक्ती त्या गवळणीने म्हणावं, जोपर्यंत माझे भगवान श्रीकृष्ण परत येत नाही तोपर्यंत झोप लागत नाही देवा। नींद नाही रे चैन नाया रे, जीवन सारा बिता जाए श्याम नाया रे, श्याम नाही रे, पल पल जा पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूं मैं हाय, नींद नाई रे चैन नाया रे, जीवन सारा बिता जाए श्याम नाया रे, श्याम नाई रे। मी सांगेन तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल, तुमच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल तर जीवनसुद्धा व्यर्थ आहे महाराज, जीवनसुद्धा व्यर्थ आहे। कोणता परमार्थ? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत छोड़ के पिता
भगवान के नाम से मुंह मोड़ दिया, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे माय बापांनो, सज्जन आहो, मी तुम्हाला सांगेन परमार्थ। परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे परमार्थाची व्याख्या तरी कशी आहे माऊली ज्ञानोबर आहे? 750 वर्षापूर्वी परमार्थाची व्याख्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात। सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोनकी जे। तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आई वडिलांची तुमच्याकडून जर सेवा घडली असेल तर तुमच्या इतका भाग्यवान कोणी नाही। अलीकडे तुम्ही ऐकलं असेल कोणी म्हणत असेल की आई वडिलांविषयी बोलू नये, काव्य करू नये, पण खबरदार खबरदार जर असं कोणी म्हणत असेल तर आम्ही म्हणतो यात नवल नाही, आम्ही सांगतो यात नवल नाही। संत वर्णन करतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, माऊली ज्ञानोबराय सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थासी। आई वडील काशी क्षेत्र असेल, आई वडील काशी विश्वनाथ असेल तर तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊन पुण्य कमावण्याची गरज नाही महाराज। पण संस्कार चांगले असेल तर त्या ठिकाणी लेकरं हितकारक जन्माला येत असतात। संस्कारहीन मुलं असेल तर कधी कधी विचारतात आई वडिलांना, तुम्हाला जन्म दिलास, मला लहानाचं मोठं केलं, मग सांग तुझे उपकार किती झाले, ते काही लाईट बिल आहे का दाखवायला? नाही सांगता येणार, आज मी तुम्हाला सांगणार आहे। जोपर्यंत कळत नाही आई वडील, जोपर्यंत कळत नाही गेल्यानंतर मात्र मिळत नाही ते आई वडील। एक वाक्य माझं डायरीमध्ये नोट करून ठेवा, एक वाक्य डायरीमध्ये नोट करा, अरे ज्याची उणीव भासायच्या अगोदर, आई वडिलांची उणीव भासायच्या अगोदर त्याची जाणीव झाली पाहिजे, गेल्याच्या नंतर पंक्ती तर कुणी उठवेल महाराज स्वतःच्या नावाकरता। आई वडील जाण्याच्या अगोदर, उणीव भासायच्या अगोदर त्याची जाणीव झाली पाहिजे। अनेक कवी वर्णन करतात महाराज, आई वडील आपल्या हिताकरता आपल्याला मारझोड करत असतात। एखादा बाळ जर उन्हात झोपत असेल ना, उन्हात बसत असेल, उन्हात खेळत असेल तर आई रागावून म्हणत असते, अरे उन्हात काय खेळतोस, सावलीत मर मर म्हणत असते ना। पण खऱ्या अर्थाने आई आपल्यावर प्रेम करत असते महाराज। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला, ठेस लागे जरी पायाला पाणी येते आईच्या डोळ्याला, ठेस लागे जरी पायाला पाणी येते आईच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला। ओ एक 2 वर्षाची मुलगी बघा, एक 2 वर्षाची मुलगी आईला देवाज्ञा झाली आणि आई गेल्याच्या नंतर ती 2 वर्षाची मुलगी बापाला विचारते, बाबा बाबा सांगा ना, हो बाबा माझी आई कुठे गेली बाबा सांगा बाबा। 2 वर्षाची चिमुकली आहे, काय उत्तर देणार? बापाने सांगितलं, बेटा बेटा तुझी आई ना, आई देवाच्या घरी गेली बेटा, देवाच्या घरी गेली। बाबा कुठं असतं बरं ते देवाचं घर, सांगा ना बाबा कुठं असतं ते देवाचं घर। बेटा त्या चांदण्या दिसतात ना, तिथं असतं ते देवाचं घर। मग बाबा बोलवा ना आईला,
आई का येत नाही बाबा, सांगा ना बाबा आईला, याईला सांगा ना बाबा आईला, बोलवा ना बाबा आईला, बेटा तुझी आई येणार नाही, आई येणार नाही ना बाबा, बाबा मग मलाच माझ्या आईजवळ नेऊन सोडवा बाबा, मी राहील तेथे, मी जाईल तेथे, सोडवा ना बाबा आईजवळ, सोडवा बाबा। 2 वर्षाची चिमुकली मुलगी आहे महाराज, शास्त्रामध्ये स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हा मोठा सांगितलेला आहे। बालहट्ट होता, बापाचा नाविलाज झाला, कधी बाबा सोडवणार आईजवळ, बापाने खोटंच उत्तर दिलं, बापाने सांगितलं बेटा आईजवळ जायचंय ना, मग तुला उद्या नेऊन सोडवतो, उद्या नेऊन सोडवता बाबा, ठीक आहे। दुसऱ्या दिवशी परत ती 2 वर्षाची मुलगी विचारते, सकाळचे 10 वाजलेत बाबा, कधी नेऊन सोडवता बाबा, सांगा ना बाबा, लवकरात नेऊन सोडा ना बाबा, बेटा उद्या नेऊन सोडवतो। रोज 2 वर्षाच्या चिमुकलेने विचारायचं आणि बापाने खोटंच उत्तर द्यायचं। मी सांगू तुम्हाला, मुलीचं आणि बापाचं एक अतूट नातं असतं, त्या नात्याला नाव नसतं महाराज, हां एवढंच सांगेल, अतूट नातं असतं। बापाने बोलायचं, मुलीने विचारायचं, मुलगी रोज विचारते बाबा सोडवा आईजवळ, बापाने सांगितलं उद्या, पण एक दिवस त्या 2 वर्षाच्या चिमुकलीने हट्ट पकडला, बाबा मी रोजच तुम्हाला विचारत असते बाबा, आणि तुम्ही रोज मला खोट उत्तर देता, आज उद्या म्हणून चालणार नाही बाबा, मला आत्ताची आत्ता मला माझ्या आईजवळ जायचंय, आत्ताची आत्ता जायचंय बाबा, काय करणार, कुणाजवळ नेऊन ठेवणार, कुणाजवळ नेणार। बापाने उचललं 2 वर्षाच्या चिमुकलीला, खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावर घेऊन बाप निघाला पंढरपूर यात्रेला। जे जगताचे माय बाप आहे त्या माय बापाकडं हा बाप आपल्या मुलीला घेऊन निघाला, आणि तिथं गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता हा बाप 84 फेऱ्या फिरत होता, 84 फेऱ्या, आणि त्या भारीमध्ये असताना ह्या बापाला एक महात्मे त्या ठिकाणी भेटले, आणि महात्म्याने प्रश्न केला त्या बापाला, का हो बाबा झाले 2 तास ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसू नये, ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसू नये, ओझ झाला असेल तुम्हाला, खांदा दुखत असेल तुमचा, तर माझ्या खांद्यावरती द्या त्या मुलीला, मी घेतो, मी घेतो, द्या माझ्या खांद्यावरती, तुम्हाला ओझ झालं असेल। त्यावेळेस त्या बापाने त्या महात्म्याला दिलेलं गोड उत्तर आहे, त्यावेळेस बापाने त्या महात्म्याला असं गोड उत्तर दिलं की बाबा मला माझ्या मुलीचं ओझ होत नाही, मला माझ्या मुलीचं ओझ होत नाही। पण खरं सांगू का, खऱ्या अर्थाने ज्या बापाला मुलीचं ओझ होत असेल, ज्या बापाला मुलीचं ओझ होत असेल। मन मंदिरा गजर भक्तीचा।